मंडळी गरोदरपणात स्त्रियांना गोड आंबट खाण्याची इच्छा होते, तर काहींना भरपूर तिखटही खावंसं वाटतं, तर अगदी काहींना माती खडूसुद्धा खावंसं वाटतं. पण एका मराठी अभिनेत्रीला गरोदरपणात चक्क बिअर पिण्याचे डोहाळे लागले आहेत. याबाबत तिने स्वतः एका मुलाखतीत खुलासा केला आहे. तर मराठी नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये विविधांगी भूमिका साकारून घराघरात लोकप्रिय झालेली अदिती सारंगर हिला बिअरचे डोहाळे लागले होते. तिने स्वतः आरपार या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे सांगितलं आहे. दरम्यान अदिती सारंगर या मुलाखतीत म्हणाली, गरोदर असताना सुरुवातीला मी खूपच उत्सुक होते, पण मला बिअरचे डोहाळे लागले होते. मी गरोदरपणातच बिअर प्यायचे. मी या काळात भारतीय पदार्थ खाल्ली नाहीत. या काळात मी फक्त सलाड आणि बिअरच प्यायले. मी डॉक्टरांना विचारलं काय करू, बिअर नाही प्यायले तर मला कसं तरी होतंय, मला खूप राग येतो. मग डॉक्टर म्हणाल्या, दोन दोन घोट प्या. मग मी 9 महिने बिअर दोन दोन तीन तीन घोट प्यायले. खरंच बोलते, खोटं नाही, मी भात आणि फोडणीचे वगैरे पदार्थ अजिबात खाल्ले नाही. अगदी फोडणी दिलेली मोहरी मी काढून टाकायचे. घरभर 100-200 ते 300 मोहऱ्या पडलेल्या असायच्या. त्यामुळे गरोदरपणात भारतीय पदार्थ बंद केले. सलाड आणि बिअर एवढंच चालू होतं. दरम्यान अदितीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर सध्या तिचं रंगभूमीवर मास्टर माइंड या नाटकाची जोरदार चर्चा सुरू आहे. विजय केंकरे दिग्दर्शित या नाटकात अदितीबरोबर अभिनेता आस्ताद काळेसुद्धा प्रमुख भूमिकेत झळकतोय. याशिवाय अदितीचा बाईगा हा चित्रपटसुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात प्रार्थना बेरे, सुकन्या मोणे, दीप्ती देव, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे आणि स्वप्नील जोशी तगडी स्टारकास्टसुद्धा दिसणार आहे. पांडुरंग कृष्णा जाधव दिग्दर्शित हा चित्रपट 12 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर अदितीच्या सांगण्यानुसार मला गरोदरपणात बिअर पिण्याचे डोहाळे लागले होते याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.